हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण बत्तीस मापाच्या टू पीस कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्टची शिलाई बघणार आहोत याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही अजून बघितलेला नसेल तर ज्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवरती देते दे। नक्की पहा त्याशिवाय तुम्हाला हा स्टिचिंगचा व्हिडिओ लक्षात येणार नाही आहे तर इथे मी फक्त फ्रंट पार्ट तुम्हाला स्टिचिंगचा दाखवणार आहे तर या इथे मी कटोरी घेतलेली आहे तर आपण डबल सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करतो साईड पार्ट घेतलेला आहे योगपट्टी घेतलेली आहे आता योगपट्टी मी बाजूला ठेवून देणार आहे आणि कटोरी आणि साईड पार्ट जे आहेत त्याचे अस्तर व्यवस्थितरित्या जोडून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीची प्रोसिजर करायची तर अस्तर जोडताना मला बऱ्याच जणींनी विचारले की ही टीप उसवायची का आपण अस्तर जोडतो तर ती उसवायची नाही आहे तशीच ठेवायची आपण कडेनी अस्तर जोडतो त्यामुळे हे सिक्युअर राहतं आणि कुठे घड्या वगैरे पडत नाही जर तुम्ही ब्लाऊजच्या फिनिशिंगचा विचार करत असाल ना तर सगळ्यात प पहिलीच स्टेप येते तुमची ब्लाऊजच्या फिनिशिंगच्या बाबतीत अस्तर लो लो जे आहे ते एकदम प्रॉपरली जोडलं गेलं पाहिजे अगदी घड्या न पडता अगदी व्यवस्थित फिनिशिंगने कुठेही फुगा यायला नाही पाहिजे आणि ही खूप जास्त महत्त्वाची टीप आहे की तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणं गरजेचं असण्यासाठी तर सगळ्यात पहिली लक्षात ठेवा की अस्तर तुमचं ब्लाऊजला व्यवस्थित जोडणं महत्त्वाचं आहे तर आता इथे मी व्यवस्थितरित्या सगळं अस्तर मी फ्रंट कटोरी आणि साईड पार्टला जोडून घेणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याच्या कटिंगची तुम्हाला लिंक देते नक्की चेक करा म्हणजे आपल्याला शिलाईचा तुमचा हा जो बत्तीस मापाचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित सिंगलपासून डबल कटोरी मी कशी तयार करते हे तुमच्या लक्षात येईल आणि ब्लाऊज फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसतो आणि तयार सुद्धा खूप छान होतो आणि हो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटनसुद्धा प्रेस करा तर आता या इथे बघा अस्तरव्यवस्थित जोडून झालेला आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला येतो कटोरीचा टक्स तर हे लक्षपूर्वक बघा कारण टू पीज कटोरीमध्ये काय चेंजेस केलेले असतात आणि इथे ते कसे ॲड करायचे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे तर आपण रेग्युलर कटोरीमध्ये अडीच इंचाचा टक्स घेतो इथे मी तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे कारण फुलबस साईज जी आहे ती खूप कमी आहे आणि मग बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का फुलबस साईज ही कमी असल्यामुळे ब्लाऊजला तिथे फुगा येतो कटोरीमध्ये आणि ब्लाऊज फिटिंगला जास्त छान बसत नाही म्हणून मी टक्सची उंची अडीच ऐवजी तीन घेतलेली आहे अशा दोन्ही भागाला मी टक्स व्यवस्थित जोडून घेणार आहे उंची तीन घेतली आणि रुंदी जी आहे ती दीड दीड इंचच घेतली जशी आपण नेहमीप्रमाणे घेतो तसेच आता हे दोन्ही कटोरीला टक्स टाकून झालेले आहेत आता मी इथे जसं फोल्ड करते तुम्हाला म्हणाले त्याच पद्धतीने जर तुम्ही रु रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल इथे मी हा टक्स कट न करता तिथेच फोल्ड करून एक टिप टाकून घेते आणि ह्या टक्सला एक तर कट करणं किंवा अशा पद्धतीने टीप टाकणं हे खूप गरजेचं असतं अदरवाईज तुमचा जो टक्स आहे कटोरीचा तो तिरका दिसू शकतो फिटिंगला सुद्धा व्यवस्थित बसणार नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवा आता ह्याला आपल्याला टू पीसचा मधला सेंटर टक्स टाकायचा आहे तर मी काय केलं मध्यावरती अगदी टक्सच्या इथे ही कटोरी फोल्ड केली आणि अगदी टक्सचा जो वरचा पॉईंट आहे तो थोडासा का होईना पण ह्या आपल्या आडव्या टक्समध्ये जायला हवा म्हणजे छान असा गोल शेप येतो तर इथे बघा मी अशा पद्धतीने हा फोल्ड केला आणि इथे अगदी पाव इंचावरती मी एक टीप आडवी टाकून घेणार आहे तर फक्त जो टोक आहे आपला उभ्या टक्सचा तो थोडासा टोक जो आहे तो बेंड व्हायला हवाय आतमध्ये जायला हवाय तेव्हाच ते तुमचा थ्री पीस सॉरी टू पीस कटोरी छान पद्धतीने तयार होईल आणि अजून एक टीप सांगते इथे वरच्या बाजूला आत आतलं जे मार्जिन आहे आडव्या टक्सचं ते वरच्या बाजूला घ्यायचं गळ्याच्या बाजूला आणि यावरती एक टीप टाकायची दाप टीप जेणेकरून हा अजून जास्त छान फिटिंगला बसतो ही गोष्ट विसरू नका हे बघा अशा पद्धतीने आणि तो टक्स जो येतो ना मेनचा टक्सचा पॉईंट तो छान हाईड होतो आणि अगदी फोर टक्स ब्लाऊजसारखा हा कटोरीचा पफ तयार होतो अशा पद्धतीने तर ह्याच पद्धतीने मी दुसरी साईड सुद्धा करून घेणार आहे तर आता पहिली जी आपण कटोरी ड्रॉ केलेली आहे त्या कटोरीच्या प्रमाणेच तुम्हाला दुसरी कटोरी तयार करायची तर ते मापसुद्धा तुम्हाला प्रॉपर चेक करून घ्यायचं हुकलुक पट्टीच्या बाजूला आणि कटोरीच्या बाजूला आपण किती आतमध्ये घेतलेला आहे त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित गेलं पाहिजे आता इथे मी हे साईड पार्ट्स जोडून घ्यायचे त्यासाठी समोरासमोर कटोरी ठेवली कटोरीचे पार्ट साईड पार्ट्स पण मी त्याच्या बाजूला ठेवले लेफ्टच्या लेफ्टला राईटचे राईटला आणि आता ही कटोरी जोडून घेते मी खालच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात केली या इथे आपल्याला तीन रेषा स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला कटिंग सांगते ना त्या पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्ही खरं तर आपण पावच इंच घेतो स्टिचिंग मार्जिन असतं पण जेव्हा आपण कापडावरती म्हणजे पेपरवरती कटिंग करतो आणि ते कापडावरती ठेवतो तेव्हा थोडंसं एक रेषा इतकं मार्जिन त्यामध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे थोडंफार लुझिंग येऊ शकतं किंवा ब्लाऊजमध्ये अर्धा इंच लुझिंग राहू शकतं म्हणून हे तीन रेषा आपण घेतो तर आता हे मी व्यवस्थित जोडून घेते कारण आपली कटोरी ऑलरेडी एक इंच आणि जास्त होती साईड पार्टपेक्षा त्यामुळे ती व्यवस्थितरित्या बसवण्याचा प्रयत्न करायचा आणि ती बसतेच तर हे अशा पद्धतीने झालेलं आहे कटोरी थोडीशी नखाने दाबून घेते जेणेकरून फिनिशिंग छान येतं अशा पद्धतीने हा एक पार्ट तयार झालेला आहे त्याच पद्धतीने मी त्यात दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे आता इथे अजून एक टीप मी तुम्हाला देते आता बऱ्याच जणी मला काय म्हणतात की कटोरी ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्याचा गळा चेंज होतो तर हे बघा इथे सुद्धा तसं होऊ शकतं कुठल्या ब्लाऊजमध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही मोजायचा ते मला साडेपारा साडेपाच इंच साडेपाच इंच फ्रंट फ्रंटने खावाय पण अर्धा इंच आपलं वरती स्टिचिंग मार्जिन जाणार आहे तर त्या पद्धतीने मी बघा मार्क केलं गळारुंदी मी खाली अडीच घेतली होती तेवढीच घेतली आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतला दोन्ही पाटला मी अशाच पद्धतीने आकार देऊन एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर वाटत असेल तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा गळा तुम्ही कटिंग करता त्यापेक्षा जर कमी होत असेल तर तो अशा पद्धतीने तुम्हाला वाढवायचा आहे तर मी दोन्ही बाजूचा व्यवस्थितरित्या वाढून घेते अकळ्याचा आकार जर चुकला तर ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा वाढतात त्यामुळे जास्त डीप नाही घ्यायचा व्यवस्थित जागेवरतीच कट करण्याचा प्रयत्न करायचा हे झालंय आता यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची तर योगपट्टी जोडताना काही गोष्टी खूप जास्त लक्षपूर्वक लक्षात घ्यायच्या असतात तर आता योगपट्टी लेफ्ट आणि राईट मी ठेवून घेते तर सगळ्यात पहिली गोष्ट लेफ्ट आणि राईट लक्षात येत नसेल तर आपण दोन्ही भाग सरळ कट केलेले आहेत तर एक जी योगपट्टी आहे डायरेक्ट उलट्या बाजूला मी उलटवून दिली आणि योगपट्टीचे दोन्ही भाग बघात समोरासमोर झाले आता जेवढं स्टिचिंग मार्जिन घेतलं आहे तेवढं स्टिचिंग मार्जिन गेलं पाहिजे याकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही तर फ्रंट पार्ट मोठा होऊ शकतो तर इथे मी पाऊण इंच घेतलाय तर मी पाव इंच बॉटमला आणि अर्धा इंच वरच्या भागाला मी घेणार आहे तर मी पाव इंचावर एक टिप टाकून घेतली आता लगेचच मी दोरा न कट करता जर का तुम्हाला स्पीडमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल तर काही टेक्निक्स ज्या आहेत त्या यूज कराव्या लागतात तर इथे बघू शकता मी त्याचे टेक्निक्स तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर करेल जेणेकरून बऱ्याच जणींनी मला विचारलेलं आहे की फास्ट कमी वेळामध्ये ब्लाऊज कसा शिवायचा हेच याच्या टिप्ससुद्धा द्या तर मी एक सेपरेट व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासाठी तर इथे बघा मी बॉटम साईडनं योगपट्टी जोडून घेतली आता ही योगपट्टी मी वरच्या बाजूनं पण जोडून घेणार आहे ठीक आहे कारण मला ह्याला फिनिशिंग द्यायचं नाही आहे आतल्या बाजूने डायरेक्ट मीही तयार करून घेते योगपट्टी थोडं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला योगपट्टी इथे जोडून दाखवली आहे तुम तुम्हाला पण थोडी आयडिया येईल जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीने पण अर्जंट ब्लाउज असेल तर अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता आता हे दुसऱ्या बाजूने पण योगपट्टी जोडून झाली आता एक्स्ट्रा मार्जिन एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेणार आहे आणि इथे पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे की योगपट्टी जी आहे ती किती उरलेली आहे आणि किती स्टिचिंगमध्ये जायला हवी आहे तर बघा बरोबर तीन इंच उरली आहे तर मी अर्धा इंच ती स्टिचिंगमध्ये नेणार आहे पण इथे थोडासा कर्व देते कारण मी बॅकसाईडला सुद्धा इथे थोडासा कर्व दिलेला आहे टक्स पॉईंटपासून फिटिंग लाईनपर्यंत तर, तर इथेसुद्धा दिला जेणेकरून बॅक आणि फ्रंट फिटिंगच्या बाजूला इक्वल येईल आता इथं अर्धा इंच मार्जिन कवर करून मी योगपट्टी जोडून घेते याच्यावरती डबल डबल टीप द्यायची आपल्याला योगपट्टीला विसरायचं नाही आहे तर मी अशा पद्धतीने जोडला आता अशा पद्धतीने जोडल्यानंतर आतल्या बाजूला मार्जिन एक्स्ट्रा राहतं त्यामुळे इथे याच्यावरती एक दापटीप द्यायला विसरायचं नाही आहे तर मी इथे दापटीप देते किंवा मग तुम्ही आतल्या बाजूने ओव्हरलॉक करू शकता दापटीप देऊन घेतली म्हणजे आतल्या बाजूचं जे एक्स्ट्रा मार्जिन असतं ते व्यवस्थितरित्या सेट होऊन जातं आणि जर तुम्ही जास्त घेतला असेल स्टिचिंग मार्जिन तर तुम्ही शिलाईपर्यंत जेवढं असेल ते कट करून टाका म्हणजे आतल्या बाजूला कुठे दोरे निघण्याचे चान्सेस नसतात आता जर एक्स्ट्रा योगपट्टी असेल तर ती कट करून घ्यायची अशा पद्धतीने आता मी दुसऱ्या बाजूला सेम याच पद्धतीने योगपट्टी जोडून घेते काही गोष्टी व्यवस्थित जर लक्षात घेतल्या ना तर एकदम व्यवस्थित फिनिशिंग येतं ब्लाऊजला आणि ब्लाऊज सुद्धा पटकन तयार होतो आता शेवट आपल्याला काय प्रोसिजर करायची आहे इथे कमरेचा भाग मोजून एक्स्ट्रा भाग असेल तर तो, तो तुम्हाला कट करायचा आहे तर मी काय करते की कमरेचा चौथा भाग किती आहे त्यामध्ये पाव इंच पट्टीच्या बाजूने आपल्याला सोडायचा आहे उंची पण बघा तयार तेरा आहे तर ती इथे बरोबर साडेतेरा आली कारण अजून आपल्याला शोल्डर जोडायचेत समोरासमोर व्यवस्थित हे पाठ ठेवलेले आहेत आणि ही गोष्ट जर तुम्हाला लक्ष, व्यवस्थित लक्षात येत नसेल तर तू पट्टी आणि लुक्सपट्टी जोडायच्या आधी हा पाठ व्यवस्थित तुम्ही इक्वल करून घ्या आता इथे मी पावणे सात इंच फोर्थ पार्ट येतो मी सात इंचावर चेक केलं पुढे दीड इंच ठेवलं आणि जेवढा एक्स्ट्रा आहे तेवढं फक्त योगपट्टीवरती एक्स्ट्रा आलेला आहे कारण इथे आपण योगपट्टी जी आहे डायरेक्ट कापडावरती ड्रॉ केली त्यामुळे हे थोडंसं एक्स्ट्रा येणं साहजिक आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता एक्स्ट्रा मी कट केला आहे हा तो असा टू पीस कटोरीचा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे बाकी आपण रेग्युलर ब्लाऊजला जशा पद्धतीने शिवतो त्याच पद्धतीने शिवायचा आहे हुकलूक पट्टीसुद्धा बघा अगदी इक्वल इक्वल आलेली आहे आणि हा पफसुद्धा खूप छान आलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत